नमस्कार, महादेव बुक बेटिंग ऐप प्रकरणी रणबीर कपूरला समन्स। बॉलिवूड कलाकारांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि हे महादेव बुक बेटिंग प्रकरण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। रणबीर कपूरसह इतर तारांकित कलाकारांचा या प्रकरणाशी काय संबंध याबाबतची सविस्तर माहिती घेऊयात। महादेव बेटिंग ऐपची सुरुवात कशी झाली हे पाहणे पहिल्यांदा आपल्याला गरजेचे आहे आणि कोणी सुरुवात केली। नाव आहे सौरभ चंद्राकर। हा महादेव ऐपचा मालक तो दुबईत बसून महादेव बुक बेटिंग ऐप चालवत होता। छत्तीसगडमधील भिलाई येथील तो रहिवासी। तेथे तो एक फळांचा रस विकण्याचे काम करीत होता। कोरोना काळात टाळेबंदी असताना तो सट्टेबाजांशी संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आला। त्यानंतर तो ऑनलाइन बेटिंग व्यवसायात उतरला। त्याने हैदराबादला जाऊन त्याबाबतचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातूनच बेटिंग ॲपची निर्मिती झाली। महादेव बुक ॲप प्रकरण सध्या देशात खूप गाजत आहे। यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय आहे। या ॲपची उलाढाल 5,000 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा संशय आहे। या ॲपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करणाऱ्या संकेतस्थळांना ग्राहक पुरवले जायचे। यासोबत हे ॲप यूजर आय डी तयार करून त्याद्वारे सट्टेबाजी करण्यात येत होती। बेटिंग ॲपचे काम कसे चालते हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे आणि त्यातून पैसा कसा मिळतो। सौरभ चंद्राकर व भागीदार रवी उपल हे दोघे महादेव ऑनलाईन बुक बेटिंग ॲपचे प्रवर्तक आहेत। या संपूर्ण बेटिंग व्यवसायाची उलाढाल 5,000 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा ईडीला संशय आहे। हे ॲप UAE मधून चालवण्यात येत असून त्याची संगणकीय यंत्रणा, संकेतस्थळाची यंत्रणा नेदरलँडमध्ये आहे। ॲपचा प्रचार करण्यासाठी नेपाळ, UAE, श्रीलंका येथून कॉल सेंटर चालवले जात असल्याचा ईडीला संशय आहे। व्हॉट्सअपद्वारे या ॲपची जाहिरात करण्यात येत होती। त्याला प्रतिसाद दिल्यानंतर त्याची माहिती कॉल सेंटरला मिळत होते। तेथून सर्व माहिती दिल्यावर संबंधित व्यक्तीचे आभासी खाती उघडण्यात येत होते आणि त्यानंतर त्यात रक्कम भरून ॲपद्वारे बेटिंग करण्यात येत होती। या सर्व यंत्रणेमागे देशभरात 4 ते 5 हजार पॅनल ऑपरेटर कार्यरत आहेत। त्यापैकी सर्वाधिक ऑपरेटर छत्तीसगड, मुंबई आणि दिल्ली येथे आहेत। प्रत्येक ऑपरेटर किमान 200 ग्राहक सांभाळतो। या सर्व व्यवहारासाठी ऑपरेटरला 30% मिळतात। उर्वरित रक्कम पुढे पाठवण्यात येत होती। आठवड्यातील सर्व व्यवहार प्रत्येक सोमवारी बंद करण्यात येत होते। या ॲपद्वारे दररोज सुमारे 200 कोटी रुपये फायदा मिळत असल्याचा अंदाज महादेव ॲपचे प्रवर्तक सुमारे 4 ते 5 ॲप चालवत असल्याचा ईडीला संशय आहे। पाकिस्तानातही या टोळीचे बेटिंग ॲप सुरू असल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती। आता या प्रकरणाशी रणबीर कपूरचा काय संबंध आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे, कारण ईडीने त्यांना समन्स बजावले आहे। रणबीर कपूरने विविध समाजमाध्यमावर ॲपसाठी जाहिरात केल्याचा आरोप आहे। त्या व्यवहाराची माहिती घेण्यासाठी ईडीने रणबीरला समन्स बजावले आहे। या जाहिरातीसाठी त्याला मोठी रक्कम मिळाल्याचा संशय आहे। रणबीर कपूरसह आणखी सुमारे 12 हून अधिक तारांकित कलाकार, खेळाडू या ॲपच्या समाज माध्यमावरील प्रचारात सहभागी झाले आहेत। त्यात तेलुगू चित्रपट सृष्टीतील कलाकारांचाही समावेश आहे। ईडीला लवकरच त्यांचेही जबाब नोंदवण्याची दाट शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकारची सर्वाधिक रक्कम रणबीरपर्यंत पोहोचल्याचा ईडीला संशय आहे। त्यामुळे रणबीर कपूरने समाज माध्यमावर ॲपचा प्रचार केला, त्याबाबतचा व्यवहार व इतर माहिती त्याच्याकडून घेण्यात येणार आहे। या प्रकरणात एक साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात येईल असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे। या प्रकरणाचा इतर बॉलिवूड कलाकारांचा काय संबंध हेही पाहणे तितकेच गरजेचे आहे। या प्रकरणाची कुणकुण झारखंड राज्यापुरती मर्यादित होती, पण फेब्रुवारी 2023 मध्ये चंद्राकरचे UAE मध्ये लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव प्रवर्तकांनी रोख सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले। कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून UAE ला नेण्यासाठी खाजगी विमान भाड्याने घेण्यात आले होते। लग्नाच्या सादरीकरण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व गायकांना बोलवण्यात आले होते। लग्न कार्याचे नियोजन, नर्तक, सजावट करणारे यांनाही मुंबईतून बोलवण्यात आले होते। अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिवानी, कृष्णा अभिषेक,
राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंह, नुसरत भरूचा, अतिप असलम, अभिनेता फुलकित, भाग्यश्री कीर्ति, अली अवराम यांनाही दुबईमधील लग्नात सादरीकरण केल्यामुळे सर्वच यंत्रणांच्या भुवया उंचवल्या होत्या. यावेळी ईडीच्या तपासात हे सर्व व्यवहार हवालामार्फत झाल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुराव्यानुसार योगेश पोपट यांच्या मेमर्स आर वन इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने 112 कोटी रुपये हवालाद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले आणि 42 कोटी रुपये हॉटेल नोंदणीसाठी खर्च करण्यात आले. तर सध्या याच्यावर ईडी नजर ठेवून आहे आणि पुढे काय होणार आहे हे पाहणे गरजेचे आहे.